अमरावती बस स्थानक आगारामध्ये सिटी बस स्टँडचे उद्घाटन होणार होते. तेथूनच प्रवासी सिटी बसद्वारे शहरातून अन्य ठिकाणी प्रवासासाठी बसणार होते. मात्र ऑटो चालकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार असल्याचे सांगत ऑटो युनियन संघटनेचे नितीन मोहोड आणि ऑटो चालकांसह अमरावतीच्या बस स्थानकाच्या आगारामध्ये जाऊन आंदोलन करण्यात आले. नागरिकांच्या सेवेसाठी अमरावती मुख्य बसस्थानकातून शहरात जाण्यासाठी शहर बस म्हणजे सिटी बस सुरुवात करण्याचा निर्णय घेतल्याने 11 जानेवारीला याच बसस्थानकात सिटी बस स्टॉपचे उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात होता. मात्र बसस्थानक बाहेर असलेल्या ऑटो चालकावर सिटी बसमुळे परिणाम होत असल्यामुळे ऑटो युनियन संघटनेचे अध्यक्ष नितीन मोहोड यांनी अनेक ऑटो चालकांना सोबत घेऊन अमरावती मुख्य बसस्थानकात घोषणाबाजी करीत आंदोलन केलेत. होत असलेल्या येथील सिटी बस स्टँडच्या उद्घाटनाचा कार्यक्रम उधळून लावण्यात आला. या दरम्यान बसस्थानकात करण्यात येत असलेला सिटी बस स्टॉप उद्घाटन अखेर रद्द करण्यात आला. यावेळी आंदोलनवेळी ऑटो युनियनचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. 10 दिवसांनी याबद्दल बैठक आयोजित करून त्यावर तोडगा काढणार अशी प्रतिक्रिया आगार प्रमुखांनी व्यक्त केली. आम्हाला सकाळी कळलं ऑटोवाल्यांकडून की रातोरात त्या सिटी बसच्या प्रायव्हेट ठेकेदारांनी जो एक नंबरचा चोर आहे त्यांनी तिथे पार्टी काढली आणि महानगर ST महामंडळाने त्याला एक बस उभी करायची परवानगी दिली आहे असं मला कळल्यानंतर मी आलो आणि बऱ्यापैकी आज बघा तुम्ही इतके ऑटो चालक तिथे जमले आहेत. ऑटो चालकांच्या धंद्यावर किती पोटावर किती पाय मारायचा पाय द्यायचा हे सर्व प्रशासनाने ठरवलेलं दिसतं आहे. 7,500 ऑटो या शहरामध्ये धावतात आणि यांनी 5 कोटी रुपये महानगरपालिकेचे 5 कोटी रुपये बँकेचे आणि 1 करोड रुपये RTOचे डुबवलेले आहेत. आधीचा ठेकेदार पळून गेलात आणि दुसऱ्या ॲग्रीमेंटमध्ये असं ठरवलं होतं की त्यांनी थकवलेली थकबाकी या नवीन ठेकेदारांनी द्यायची परंतु ती त्यांनी दिलेली नाही आणि ही परवानगी देताना त्यांनी RTOला विश्वासात घेतलं नाही आणि एरिया रूट पर्पज या तिन्ही गोष्टी मेन्शन केल्याशिवाय ॲग्रीमेंटमध्ये तुम्ही परवानगी कशी काय दिली असा मी प्रश्न त्यांना विचारला तेव्हा त्यांनी ते सर्व बघितल्यानंतर 10 दिवस बा आम्ही हा स्टॉप चालू करणार नाही तोपर्यंत आम्ही महानगरपालिकेचे अधिकारी RTOचे अधिकारी आणि आमचा अधिकारी आणि तुम्ही म्हणजे मी आम्ही अशी जॉईंट मीटिंग आम्ही तिथे लावू आणि त्यानंतरच जो निर्णय होईल तो आपल्याला. आता आमची मागणी आहे की तो स्टॉप ताबडतोब बंद झाला पाहिजे. तो इल्लिगल आहे, तो कायद्याला धरून नाही आणि त्याचप्रमाणे ह्या सिटी बसची पूर्ण चौकशी करा. तो तिकिटा पण तोच छापतो आणि तोच खोटा हिशोब देतो कारण त्या प्रत्येक तिकीटवर 3.5% ही अमाऊंट प्रवासी कराच्या रूपाने RTOला देणं भाग आहे. तर तो फक्त 50,000 रुपयाचा हिशोब देतो महिन्याचा आणि फक्त एकदम फारच काळी मात्र रक्कम तो RTOकडे जमा करत आहे आणि अशाने त्यांनी RTOचं प्रचंड नुकसान केलं आहे. रॉयल्टीसुद्धा महानगरपालिकेची 5.10 रुपये पर किलोमीटर त्यांनीसुद्धा तो बरोबर भरत नाही, हिशोब बरोबर देत नाही आहे. चोरीनी सगळ्या बसेस चालू आहेत इल्लिगली, 10-10, 5-5 बसेस त्या बरोबर पॅसेंजर येते त्या टाईमला त्या स्टेशनवर उभ्या राहतात आणि जेव्हा नसतात त्या राजकमल चौकातही उभ्या राहतात आणि जसा ऑटोवाला प्रवासी मागतो तसे भिकाऱ्यासारखे बसवाले पण प्रवासी मागतो.